जय हिंद मित्रांनो मी भाईदास राठोड पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो पिंपरी चिंचवडची जी लिस्ट लागलेली आहे त्या लिस्टनुसार एकंदरीत मेरिट लिस्ट, लिस्ट कितीपर्यंत लागू शकते आणि मेरिट लिस्ट फायनली पिंपरी चिंचवड या ऑफिशियल वेबसाईटला कधीपर्यंत लागेल याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ची बेल ऑन करून घ्या कारण असेच इम्पॉर्टन्स व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो बघूया आजच्या लिस्ट नुसार जे जागा होती पिंपरी चिंचवड या ठिकाणी या ठिकाणी टोटल जागा होती सातशे वीस जागांसाठी पोलीस भरती ही दोन हजार एकोणावीस ची चालू होती आणि जर सातशे वीस जागांचे विचार केला असता आपण टोटल याच्यासाठी क्वालिफाईड होणारे उमेदवार आहेत सात हजार दोनशे म्हणजे एकास दहा या प्रमाणात जर आपण विचार केला तर सात हजार दोनशे उमेदवार हे मैदानी चाचणीसाठी काय होणार क्वालिफाईड होणार त्या सात हजार दोनशे मुलांपैकी आता मेरिट लिस्ट किती लागेल हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जर आपण बघितलं ओपन कास्ट तर ओपन कास्टमध्ये टोटल सर्वसाधारण जागा होत्या पंचेचाळीस म्हणजे याच्यामध्ये क्वालिफाईड होणारे विद्यार्थी असणार चारशे पन्नास आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी चारशे पन्नास आहेत म्हणजे ओपनची मेरिट लिस्ट ही नव्वद पर्यंत लागू शकते एक दोन मार्क इकडे तिकडे होणार फक्त आणि मी जसं की तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अंदाजे ओपनची मेरिट लिस्ट किती लागेल तर मी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला की नव्वदच्या आसपास लागेल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान लागेल आणि ह्या लिस्टनुसार जर आपण काढली तर ओपन कास्टची मिरिट सर्वसाधारण उमेदवारांसाठी नव्वद पर्यंत लागू शकते त्याच्यानंतर जर आपण केला विचार ई डब्ल्यू एसचा तर ई डब्ल्यू टोटल जागा होती सतरा याच्यासाठी क्वालिफाईड उमेदवार होणार एकशे सत्तर आणि ई बी सी याची टोटल जागा होती सर्वसाधारण तेवीस क्वालिफाईड होणार दोनशे तीस आणि उब मा व यांची जागा होती टोटल तेहतीस आणि क्वालिफाईड होणार तीनशे तीस त्याच्यानंतर व्ही मा प्र यांची टोटल जागा होती चार क्वालिफाईड होणार चाळीस एन टी ए सहा जागा होती साठ मुलं क्वालिफाईड होणार एन टी बी चार जागा होती चाळीस मुलं क्वालिफाईड होणार एन टी सी पाच जागा होती पन्नास मुलं क्वालिफाईड होणार एन टी डी चार जागा होती चाळीस क्वालिफाईड होणार आणि अजा तेवीस जागा होती दोनशे तीस विद्यार्थी हे क्वालिफाईड होणार आहे आणि त्याच्यानंतर अ ज मध्ये बारा जागा होती एकशे वीस मुलं हे क्वालिफाईड होणार आहे ही जी लिस्ट मी तुम्हाला काढलेली आहे ही सर्वसाधारण उमेदवाराची लिस्ट आहे यामध्ये महिला उमेदवार नाही आहेत किंवा भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असे काही जे उमेदवार आहेत ते पण याच्यामध्ये नाही आहेत मी फक्त सर्वसाधारण मिर अंदाजे तुम्हाला ही लिस्ट काढलेली आहे जी की वॅकन्सी होती त्यानुसार यानुसार जर एक आपण अंदाजे अंदाज लावला तर ओपनची मिरिस्ट जर उप नव्वद पर्यंत लागवणार तर ओपन ई डब्ल्यू एस ची मिरिट लागू शकते मित्रांनो अठ्ठ्याऐंशी ते नव्वद दर अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान लागू शकते एस बी सीची पण पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान लागू शकते ओबीसीची जर पंच्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी दरम्यान लागू शकते त्याच्यानंतर विमाप्रची पण अठ्ठ्याऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान लागू शकते आणि एन टी ए एन टी बी एन टी सी आणि एन टी डीचा जर विचार केला तर आपण पंच्याऐंशी एक्क्याऐंशी ते पंच्याऐंशी दरम्यान मिरिट लागू शकते आणि ए सी आणि एस टीचा जर विचार केला तर अठ्ठ्याऐंशी सॉरी अठ्ठ्याहत्तर ते ऐंशी दरम्यान मिरिटही लागू शकते आणि याच्यानंतर जर आपण महिलांचा विचार केला किंवा खेळाडूंचा विचार केला प्रकल्पग्रस्तांचा विचार केला एक्समॅन अहंस्कालीन पदवीर आणि पोलीस पाल्यांचा विचार केला आणि होमगार्डचा जर विचार केला या सर्वांचा जर विचार केला तर आपल्या आपल्या कास्टनुसार दहा मार्क तुम्ही कमी पकडू शकतात म्हणजे आपापल्या काष्टनुसार दहा पेक्षा कमी मार्काची मेरिट लिस्ट ही तुमची लागू शकते म्हणजे सर्वसाधारण उमेदवारापेक्षा दहा मार्काने तुमची मिरिट ही लागू शकते तर मित्रांनो ही अंदाजी मिरिट लिस्ट आहे याच्यामध्ये फायनल मिरिट लिस्ट नाही आज किंवा उद्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल हे फक्त मी काढलेला जो सर्वे केला त्या सर्वेनुसार मी फक्त ओपनची मेरिट लिस्ट लावली अदर कास्टची मिरिट लिस्ट लावलेली नाही आहे अदर कास्टची आपण अंदाजे लावलेली आहे कारण ओपनची जर नव्वद लागू शकते तर अंदाजे आपण दोन मार्क चार मार्क सहा मार्क आठ मार्क दहा मार्क अशा पद्धतीने कमी केलेले आहेत तसेच महिलांना पण कमी केलेल्या आहेत त्यामुळे सर्वसाधारण महिलांचा जर विचार केला तर आपण ओपन कास्टसाठी सत्तरपर्यंत ही मिरिट लागू शकते तर मित्रांनो फायनल मिरिट लिस्ट येणार आणि मी तुम्हाला ते लगेच सांगणार ही जस्ट आपण ओपनची मिरिट लिस्ट काढलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्कीच शेअर करा आणि लाईक नक्कीच करा ओके मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद